मराठी आणि हिंदी कलासृष्टीमध्ये नीना कुळकर्णी हे नाव कोणाला माहिती नसेल असं होणारच नाही. नाटक, मराठी हिंदी मालिका, चित्रपट अशा सर्वच आघाड्यांवर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. नीना कुळकर्णी यांचे पती दिलीप कुळकर्णी हे देखील एक लोकप्रिय अभिनेते होते. दुर्दैवाने दिलीप यांचे 2002 साली हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पतीच्या निधनानंतर नीना यांनी एकटीनेच आपल्या मुलांची जबाबदारी सांभाळली. नीना कुळकर्णी यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचं नाव दिवीज आणि मुलीचं नाव सोहा असं आहे. पतीची साथ सुटल्यानंतर न खसता आपल्या 2 मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्या धडपडत राहिल्या. अभिनय क्षेत्रातील घोडदौड सुरूच ठेवत मुला मुलींचा करिअर घडवण्यासाठी दिवस रात्र त्यांनी एक केला. आपल्या आईच्या कष्टाचं चीज करत मुलांनी देखील आपल्या आईची स्वप्न पूर्ण केली. नीना कुळकर्णी यांची मुलगी सोहा आज एक बड्या चॅनलची हेड आहे. सोनी मराठी या चॅनल मध्ये ती क्रिएटिव्ह डायरेक्टर फिक्शन म्हणून जबाबदारी सांभाळते. सोनी मराठीसाठी अनेक लोकप्रिय मालिकांची तिने निर्मिती केली आहे. या व्यतिरिक्त ती अॅनिमल कम्युनिकेटर म्हणून देखील काम करते. अॅनिमल कम्युनिकेटर म्हणजे प्राण्यांचे विचार ऐकू, बोलणं अनुभवू आणि पाहू शकणारी व्यक्ती. पेट विस्परर त्यासाठी टेलिपथीचा वापर करतात असं म्हटलं जातं. सुहासं पेटीफाईड नावाचं इंस्टाग्राम अकाउंट देखील आहे. तिने अनेक सेलिब्रिटींच्या पेटसोबत कम्युनिकेट करण्याचं काम देखील केलंय. सोहा तिच्या सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रिय असते. तिच्या सोशल मीडियावर आपल्या कुटुंबासोबतचे फोटो ती नेहमी शेअर करताना दिसून येते. नीना कुळकर्णी यांचा मुलगा दिवीज हा देखील ऍड फिल्म दिग्दर्शक क्षेत्रात कार्यरत आहे. द पॅक या प्रोडक्शन हाऊस साठी तो काम करतोय. त्याने कॅडबरी, तनिष्क सारख्या मोठ्या ब्रँड साठी ऍड फिल्म दिग्दर्शित केल्या. याशिवाय तो एक उत्तम क्रिकेटर आणि फोटोग्राफर सुद्धा आहे. त्याला ट्रॅव्हलिंगची खूप आवड असून तो वेगवेगळ्या ठिकाणच्या भटकंतीचे फोटो त्याच्या सोशल मीडियावर शेअर करताना दिसतो. अभिनेत्री नीना कुळकर्णी यांनी चौकट राजा चित्रपटात झळकलेले अभिनेते दिलीप कुळकर्णी यांच्याशी लग्न केलं. दिलीप कुळकर्णी यांनी सर्वसाक्षी, विनायक, आई या चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलं होतं. पती दिलीप कुळकर्णी यांचं 2002 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यानंतर त्या निराधार झाल्या. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.